लेडीज डब्यात शिरलेल्या अज्ञात पुरुषापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी एका मुलीनं धावत्या लोकलमधून उडी मारली, त्यामुळे मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिला खरंच सुरक्षित आहेत का असा प्रश्न पुन्हा उपस्थित झालाय. सीएसएमटी परिसरात राहणारी ही 14 वर्षाची मुलगी रविवारी सकाळी परळला जाण्यासाठी तिनं 9:39 ची कल्याण स्लो लोकल पकडली. सुट्टीचा दिवस असल्यानं अर्थातच लेडीज डब्यात कुणीही नव्हतं. लोकल सुटणार तोच त्या डब्यात एक अज्ञात पुरुष चढला. घाबरलेल्या मुलीनं त्याला डब्यातून खाली उतरण्यास सांगितलं, पण त्यानं धाक दाखवत तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. मुलीनं घाबरून लोकलची साखळी ओढली, पण ट्रेन थांबलीच नाही. तेव्हा घाबरलेल्या मुलीनं चक्क धावत्या लोकलमधून उडी घेतली. 2 नंबरच्या प्लॅटफॉर्मवरनं ट्रेन सुरू झाल्यावर एक माणूस चढला माझ्याजवळ, म्हणायला लागला लेडीज डबा आहे का? मी म्हणजे हो, हा लेडीज डबा आहे. पुढे गेल्यानंतर मी चेन खेचण्याचा प्रयत्न केला, ते म्हणायला लागले तू चुप बस. मी अजून प्रयत्न करते पण ट्रेन खेचलं, ते म्हणायला लागले तू चुप बस म्हणाय काय. म्हणून घाबरले आणि मी ओढून टाकली. ट्रेन चालू झाली आणि एक मुलगा फुल पॅन्ट घातलेला शर्ट, तो तिच्या पाठीत चढला. तर तिला वाटलं चुकून कोणतरी चढला असं, म्हणून ती त्याला आवाज देत होती की बाबा तुम्ही चढू नका, लेडीज डबा या, पुढच्या डब्यात चढा. तर बोला ठीक आहे, मला माहिती आहे, मी जवळ. त्यानंतर तो येऊन तिच्या बाजूला बसला, ही वाटली ही उठून परत बाजूच्या पुढच्या, तो तिच्या पाठून आला. तर ती बोलली काय चाललं आहे तुमचं, ती चेन खेचायला गेली, त्याला चेन खेचू नाही दिले. ट्रेनमधून ते गार्डला बघून तिने उडी मारली, ट्रेनमधून उडी मारली. तर तिथं ट्रेनमधून उतरल्यावरसुद्धा तिने आपल्या आईला फोन केला की मम्मी असं असं झालं आहे, असं असं आहे, तू लवकर आहे. मग आजूबाजूच्या दोघा तिघांना घेऊन ती व्हीलचेअर घेऊन इकडं आली. व्हीलचेअरवर मग तिला हॉस्पिटलला नेता आलं आणि तिथं मग ते उपचार चालू केले. या दुर्घटनेत गंभीररित्या जखमी झालेल्या मुलीला गँगमननी तातडीनं सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केलं. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवून घेत अनोळखी व्यक्तीविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवून घेतलाय. तसंच सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीचा शोध सुरू केलाय. ही मुलगी मधल्या ट्रेनच्या डब्यामध्ये चढली असताना गाडी सुरू झाल्यानंतर हा माणूस आला आणि त्याने असं विचारलं की बाबा हा तोच हा लेडीजचा डबा आहे काय. त्या मुलीने सांगितलं की हा लेडीजचा डबा आहे, तुम्ही पुढच्या डब्या स्टेशनला उतरून जावा. तर त्या माणसाने तिला बोलला की तुम चुप बैठो. तिला लज्जा वाटली आणि तिला भीती वाटली हा काहीतरी करेल, आणि गाडी स्लो होती. तिने बाजूला गँगमन वगैरे आहेत असं बघितलं आणि म्हणून गाडी स्लो होती, म्हणून तिने गाडीतून उडी मारली. ती जखमी झाली. गँगमनने आमच्या पोलिसांनी तिला दवाखान्यात नेलेलं आहे, दवाखान्यात ॲडमिट होऊन तुझ्यावर उपचार चालू आहेत. आणि तिने जे दिलेलं वर्णन आहे त्याप्रमाणे आणि सीसीटीव्ही फुटेज जे मिळालेलं आहे आपल्याला त्याप्रमाणे आम्ही त्या आरोपीचा शोध घेत आहोत. मुंबई हे महिलांसाठी सुरक्षित शहर म्हणून ओळखलं जातं, पण अशा घटना समोर आल्यानंतर मुंबईच्या या प्रतिमेला तडा जातोय. सातत्यानं घडणाऱ्या या घटना पाहता रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांनी महिला सुरक्षेच्या दृष्टीनं अधिक सक्षम पावलं उचलणं गरजेचं आहे. देवेंद्र कोरटकर, झी मीडिया, मुंबई.